प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. माजी आमदार सुरेश जैन यांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त शहरात श्री जैन युवा फाउंडेशन आणि युवा शक्तीतर्फे गोसेवा करून रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात 78 जणांनी रक्तदान केले. पांजरापोळ संस्थान येथे गायींना लाभशी व भाजीपाला खाऊ घालण्यात आला. त्यानंतर इंडियन रेडक्रॉस सोसायटी येथे रक्तदान शिबिर झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नितीन लड्डा, विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, डॉक्टर प्रसन्नकुमार रिदासनी, जितेंद्र मुंदडा, श्री जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ललवाणी, सचिव रितेश पगारिया, विराज कावडियासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंटर